अवकाळी पावसामुळे विदर्भात अनेक जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे अकोटमधील पणज महसूल मंडळमध्ये रविवारी झालेल्या चक्रीवादळ अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मालाचे मोठे नुकसान झाले केळी लिंबू ज्वारी कांदा पिकाचे आतोनात नुकसान झाल्याने येथील बडीराजा आर्थिक संकटात सापडला आहे तालुक्यामधील पणज महसूल मंडळामध्ये रविवारी दिनांक एकवीस दुपारला व मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टी चक्रीवादळ मुसळधार पावसाने संपूर्ण परिसरामधील उभ्या केळी पिकाचे होत्याचे नव्हते करून तोंडाशी आलेल्या केळीचा परिपक्व झालेला झाडाचा घड हा निसर्गाने शेतकऱ्याच्या हातातून हिसकावून घेतला यावेळी परिसरामधील परिपक्व झालेल्या केळीचे खड लिंबू आणि उन्हाळी हायब्रीड जवारी कांद्याचे लावलेले पगर इत्यादी उन्हाळी पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे शेतामधील कांद्याच्या पिकाचे लावलेले पगर कापणीला आलेले संपूर्ण पाण्यामध्ये भिजून सडले लिंबूच्या बगीच्यामधील झाडावरील जमिनीवर सळा पडलेल्या आहेत तसेच लिंबूचे झाडे पण मोडून पडले आहेत यावर्षी मोठ्या प्रमाणात उन्हाळी हायब्रीड ज्वारीची शेतकऱ्याने पसंती करून मोठ्या प्रचंड प्रमाणात पेरणी केली असता हायब्रीड ज्वारी जमीनदोस्त झाली असून शेतकरी कर्जबाजारी होत आहे केडी पिकाला झाडांचे संपूर्ण पत्ते पाने फाटली असून झाडाचे काही बुंदे मुळा सहित जमिनीतून उकडून पडली संपूर्ण बनामधील बाहेरचा भाग जमीनदोस्त झालेला चित्र आज रोजी आहे केडीचे तीस ते पन्नास किलोचे घड वजनाने मोडून जमिनीवर पडले आहेत ऐम कापणीच्या वेळी शेतकरी अतिसंकटात सापडलेला आहे या अति अवकाळी पावसाने तसेच चक्रीवादळाने संपूर्णपणे महसूल मंडळ हादरून गेला असून या झालेल्या नुकसानाची एचडीएफसी पीक विमा कंपनीने तसेच कृषी विभाग अकोट महसूल विभाग अकोट या संबंधित विभागाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला झालेल्या नुकसानाचे भरपाई देण्यात यावी अशी संपूर्ण परिसरातील शेतकरी मागणी करीत आहेत मी केळी उत्पादक शेतकरी पनज मंडळमधील काल रात्रीला वेगाच्या वाऱ्यासह पाऊस व वा विजेच्या कडकडाट झाला त्यामुळे केळी या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं खरं पाहता हे हातातोंडाशी आलेलं घा घास खा, हे निसर्गाने हिरवून घेतलं तरी विमा कंपनी एच डी एफ सी तसेच कृषी विभाग व महसूल विभाग यांनी लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याच्या जे नुकसान झालेलं त्याचा मोबदला देण्यात यावा ही मी विनंती करतो नमस्कार मी दीपक तुकाराम धर्मे राहणार आकुली जागीर महसूल पणत महसूल मंडळ पणत का एकवीस एकवीस पाच दोन हजार तेवीसच्या रात्री वादळी वाऱ्यासह जो पाऊस झाला त्याच्यानंतर आमचं ख केळी पिकाचं बरंचसं नुकसान झालं असून एच डी एफ सी कंपनीनं लवकरात लवकर पंचनामे करून व राजकारण्यांनी बाकीचं राजकारण न करता शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहून सरळ हाताने मदत करावी हे विनंती